मी सुरुवात केल्यानंतर हे दोघे जण त्या विषयावर बोलू शकतात, अदरवाईज एकमेकांक बोलण्याची ह्यांची हिम्मत नाही. आणि आज खरं कळला म्हणजे म्युझिक कोणाची, कोणाची दोन ओळी, कोणाची दोन ओळी. पण त्याने त्या विषयावर ते ठाम आहेत भाऊ की त्यांनी न्याय देण्याचं काम त्यांनी केल्याने ह्या मताशी मी पण सहमत आहे. आता लक्षात दिला कोणाचं कारण सांगते ना तुका. मी एक प्रेक्षक म्हणून ना, तू कारण माका तू मानितच नाहीस की ह्याच्याकडे काय नाही. हो म्हणून हो माझ्याकडे सगळा सोडा विषय तो नाही विषय, पण तू सांगितलंच ना तर मग रे तू त्याने काय सांगितलं लक्षात घ्या. जो व्हिडिओ कोणी माका पाठवले आणि मी तो सगळीकडे फॉरवर्ड केला, ऐका माय बाप प्रेक्षक, तो सगळीकडे फॉरवर्ड केलंय म्हणजे मी तुमचा मोठेपणा केलंय, उलट तू माझे आभार मानू गय असं तो माका सांगता. पण ह्यो व्हिडिओ मुली माझो नाया जे तो घेऊन जो केलंस ना तू त्याच्या तावडीत गाव, तुझे आभार व्यवस्थित मानतो तू त्याच्या तावडीत गाव तू ते. हा राहता राहिला विषय की माझ्या मंडळीतून केला व्हिडिओ, तसं नाही माय बाप प्रेक्षक. माझे पाच किंवा सहा जण किंवा सात जण फार तर मंडळी असतात माझ्या मंडळीच्या मागे बसलेले. आता समजा यांच्या मंडळीमध्ये तो एक पोरगा बसलाय, तो व्हिडिओ करतोय, तो व्हिडिओ करतोय. मग ज्यावेळेस आपण व्हिडिओ बघतो तेव्हा वाटतं की बाबा विनोद चव्हाणचा व्हिडिओ म्हणजे माझा व्हिडिओ विनोद चव्हाण बुवा करतो मंडळीतलं करतो असं वाटतं. हा मग तुझं गैरसमज तो दूर कर, माझ्या मंडळीतलं तो नाही, तुझ्या इतकं खुळं माझ्या मंडळीतलं सुद्धा नाही. तुला सांगतो तुझ्या इतकं खुळं माझ्या मंडळी. अरे आपण बुवा मागा ह्या विषयावर बोलूच ना, हे सांगतो ना ते विषय वेगळे आहेत. अरे तू सुद्धा त्यात मुळे गाणी गावलेलंस मा, मग तू तरी पण काय तरी पण बघ जो विषय. हॅलो खूप शारप केलंय माऊली माझा आवाज. जो विषय बुवा बरोबर ना त्याच्याशी तरी स्टाम स्टिकअप राहू ना एखाद्या विषयाशी, एक तरी विषय त्याच्याशी जरी स्टिकअप राहू. केवळ आपलं हडे उपाय आणि माझं तडे उपाय हे का म्हणत नाही. तू सांगतो कोणीतरी काहीतरी केलंय आणि माझी पेटी वाजता असं देवस्की करून भजन होत. जे कोण करतात ना त्यांची लागली सामान बुवा कुठे एक. आणि तू दुसऱ्या किती मग तू इतक्या पाळ्या जीव्या तू असं देवा शपथ कर. आता पुढच्या टायमापासून मी ब्रेसलेट ऐक, पुढच्या टायमापासून मी ब्रेसलेट पण घालून येणार ना, इतकं काळ्या जीवेचो आहे. हो त्या देवी स्मरून सांगते तू इतक्या काळ्या जीवेचो असं भाऊ. मागच्या टायमात ना तुझ्या वागणकावर बोललेलं ना, ह्या बाई ह्या वागणं खालचं घळान पडलं देवाची शपथ. खालचं वागणं घळान पडलं देवाच्या जवळ जवळ 15,000 खड्ड्यात घातले. आता आता ब्रेसलेट माझा सुटला आहे सर, मी आता हुक लावलंय. बोल 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 तू या विषयावर बोल ना. माझा पडला खरोखर पण हा बोल ह्या पडला नाही तर तू मी तुका काय बोलले तर बोल. उलट तुका असं कोण बोललं तर तू बारी बंद केलं आणि त्या साथ मी दिली मी लक्षात घे. बोल तुका जा काय बोलायचं आता बोल. पण असं असं बोल नको ह्या तो हेवा आता कांडा पडतो. मी आता काहीच बोलणार नाही. माका बघूचा की तुझी हिंमत माका बोलायची होता काय. तू असं दुसऱ्या सांगतो ना की आमका भजन काय नाही ना, तुम्ही झक मारू आमका घेता असले जाते ह्याचा राग विचारतो ना. बरोबर आहे ना. अध्यात्म तर सांगता मी सांगतो तू तुका सांगतो तू आणि तू खोटा अध्यात्म तू सांगा बघ कसे लोक सुजवतील बघ तुका अध्यात्म खोटा सांगतो. रामाची सीता बायको ह्याच सांगू खोय ना. कसले कसले कोण जका जका पट्टा तर घालतो तुका. आता शाला आवडता समजा आवडतं तू घालतो ह्यो प्रत्येक मामाच्या गळ्यात छाला. आज खेळा आज छान खेळा मामा सांग असं नाही बुवा. तुम्ही ह्यो ह्यो पण सांगतो माझे चार राखीतो तो ह्यो खेळतो राहतो त्या काही जण. अरे मी ह्या काही जण ह्यो सांगतो खेळतो तो युगांडात जाऊन उतरा तर आमचं आम्ही बघू ना युगांडात उतरायचं नाही तर आम्ही खेळतो आम्ही एकमेकांना ऍडजस्ट करून घेऊ ना. काय कसले डोळे मारत तुझी लाज काढल्या ना त्याची तुका शरम ना ह्याची चाय तरी तुका कशी लागतं रे इतक्या थंड लागतरी. त्यानं सांगले त्याला थूक लावणार बुवा तू रागाच्या बाबतीत. त्याबद्दल बोल 12 वर्ष शिकलं उपकार केलं आणि 4 वर्ष शिकाव होतं कोणी नको म्हटलेलं यार तुझे शेजारी ना चिंतामणी बुवा तू. अरे मी ओळखते ना चिंतामणी मला तू काय ओळखते पुरो म्हणजे माझं काय म्हणत आहे. मी आज 25 वर्ष पण जेवढी तुका वर्ष आली तेवढी वगे जाईपर्यंत तेवढी वर्ष तू शिकलं असं माझं म्हणणं. शिकणं म्हणजे काय त्या गुरूंकडे जाऊ खाय का. आता तुझ्याकडनं ह्याना काहीतरी घेतले तू गुरु झालं ना दत्तगुरुनी 24 गुरु घेतले त्याच्यात तू का एका गुरु घेतलं तर झाला का. अरे काय झालं त्यात. आणि तू सांगतोस तू त्याची चूक करतो काय. पहिलं तो घे काऊ कोकत आहे
ही चाल ओरिजिनल चाल कुठली लता दीदींची ही आता अरे मग त्यात सांगतो तू काय सांगतो ओरिजिनल चाल ही आहे ओरिजिनल चाल ही आहे बघ पहिलं तो घे काऊ को कथाए शकून घे माये ओरिजिनल एक लक्षात घ्या ओरिजिनल चाल खेका म्हणतो प्रत्येक गाणं एकमेकाच्या चालीवर भू अवलंबून आहे आता ती ओरिजिनल तू पहिलं तो घे काऊ की तू काढलंस काय म्हणजे तुझी आहे ती सांग ना माका वाईकरांची हो मान्य मग तू काय म्हणतो ही ओरिजिनल चाल ही ओरिजिनल नाही आ ओरिजिनल चालती पहिलं तो कावत जग असता हा जग हे ओळ म्हटली हे शाण्या ओळ म्हटली पहिलं तो आणि शब्द चुकले कसले जरा पेटीचा आवाज आहे जे कान फुटले आणि जर मायबाप प्रेक्षक बरोबर असेल तर 100% टाळ्या वाजून तुम्ही त्याचं उत्तर द्या माझं शोध चोर चुकतात त्या भानगडीतच मी पडत नाही कधी लक्षात घ्या माका जर एखाद्या विषयाचं कॉन्फिडन्स नसत तर मी त्या भानगडीत पडत नाही तू वाजवलेले स्वर युट्यूबवर काढून चाळ आणि मी वाजवलेला काय चुकला तर माका फक्त सांगायचं नाही तर ब्या कर रे हा काय चुकलं सांग ना लय भारी लय भारी काय तू 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 आहे तू ऐकत केलं आयुष्यात तू त्याका सांगतो मी हे तू त्याचा म्हणतो ना मी बुवा त्याच्यात मी तुका झालेलो सराप तुका खरी आहे लक्षात दिलं ना आमचा तसं नाही आमचं तसं नाही विषय तुका म्हणे नको वरपंग देवा काय झाला हे तू अर्थ तरी समजतो तुका आता हिलं म्हणजे ठीक आहे ना रुपावळ घ्या माका तू काय बोलतोस बघूचा ना हे डायरे तुका ह्या बोलण्या तुका चालत नाही कारण तुझ्या पथ्यावर पाळून माझ्या दुसऱ्या जेव्हा सांगतो ना आपण मी तेव्हा तुझ्यात खरे किडे कोणा घेते त्याच्याकडे धन्यार्थ काय त्याच्या अंगार माग नाही मग तूच सांगलं माका तो उगीच मरण माझं शब्द बांधून खेळ मरा तुझ्या तर माझ्या रे आता ह्याच्यानंतर ह्या पुढच्या महिन्यात किती कार्यक्रम दोघांचे आहेत माहिती आहे ना तरी पण तू मग सांगता ह्याचं काही येत ना कोण कोणाक थुक लावत मी कोण कोणाक मनात माझा माहिती आहे ना ह्यो लावता मी उदाहरण त्याच्यावर ठाम आहे सगळे ह्यानं सांगलं ना मी ह्या विषयावर ठाम आहे की तू थुक लावणार आणि तू काय तू जर माझ्या परत बोललोस माका आता एक शब्द जरी बोललोस तर तुका पुराव्यासहित देतले पुराव्यासहित गुंडू सावन साधू नाही या सगळं असं पुरावं मोबाईल तुका लय ह्या ना किडे आहेत ना मोबाईलचे मी फॉरवर्ड केलंय का कसले मेसेज फॉरवर्ड करूची हक्कल नको काय काय केलं काय नाही तो व्हिडिओ माका तू सांग युट्यूब वाले भारी आहे युट्यूब वाल्यांनी टाकले नाही ना ती भारी तू का सेपरेट तो तितकोच व्हिडिओ टाकता तुझी काय गरज होती म्हणजे उसमें कुछ तो है ना अलग से अलग है ना तुम जानो ओ वही जानो जो कर किया है उसको वो जाने लगाओ हॅलो तो माका तसो हिरवी काय बोलत नाही आता तू सगळे विषय नाही नाही बोला नाही केसाबद्दल बोल नाही माका ते तुका विषय नाही जेका जेका पट्टा तो जो करता त्या पट्ट्यात तू करीत उद्या सकाळी माझं तुझ्या कशाचा जाऊ दे वय एक लक्षात घ्या दुबईचं ज्यावेळेस आमचा प्रोग्राम ठरला गेला आम्हाला वाटलं की पहिले एक एक आणि हे खरं सांगतो देवीला स्मरून एक एक माणसाने जायचं असं विषय होतं लोक त्या कोल्डुंगरीच्या बारीत बघून एक एकच काय तू यांनी तू यांनी मिळाले आमचे 5-5 जण आमचे 5-5 जणांचे पासपोर्ट सुद्धा काढून टाकलेले तिने तू विचारा आणि त्यानंतर आमची 2-2-22 म्हणजे तारीख अशी की 2-2-2-2 अशी तारीख दुबईच्या कार्यक्रमाची ठरली बरोबर परंतु त्या कोरोनाच्या त्या विषयामुळे हा कार्यक्रम पुढे गेला इवन अरुण घाडीबुवा त्यांचा सुद्धा चेन्नईला कार्यक्रम होता त्यांनी स्वतः सांगितलं युट्यूबच्या माध्यमातून ऐकलंय आणि तो सुद्धा त्यांचा पुढे गेला आलं लक्षात आता ह्या ह्या विषयाचा अवडंबर कोण करता प्रत्येक बारीमध्ये तर एकमेव फक्त सिंधुदुर्गातलं विनोद चव्हाण बुवा प्रत्येक बारीत ते दोघ जण दुबईत जातात अरे तुका काय करूचा
तुका मी माझे एक लक्षात घे, तेरा फेब्रुवारीला लोकेबुवाचीनी माझी लोकमान्य नगर ठाण्यामध्ये बारी असा बुवा, आणि माझ्या मोबाईलला तुका दाखवतोय मी माझ्या एका फॅनने माझी मकरन सावन आणि विराजची तीन तिकीट विमानाची चिपीवरसून काढलेली माका भेटात पोचवून देत होती वास्तविक तीन तिकीट काढलेले आहेत. आता तो जर कार्यक्रम फुटतो कॅन्सल झालो दुबेक नाय चिपी टू मुंबई फॅन नाही काढले, फॅन आमच्यावर जो प्रेम करताना माझ्यावर त्यांनी काढलेले आहेत लक्षात घे. हा तुका दाखवते ना, तुका त्याच्याशिवाय खरा वाटायचा नाही. तू युगांडा तू गेलो खुलो ते मग अजूनपर्यंत युगांडा बघू का नाय मॅपवर सुद्धा नाही बघू रे असत तिथे ना अनुभव घे रे देवाचे पदे. नाही लोकांनी कोरोनात म्हणतात लय बारसे वाढले, तुका कोणी अडवलेले? प्रत्येक गोष्ट दुसऱ्या दोष देऊन काय उपयोग हा काय उपयोग एका कोणी अडवले का? आम्ही बारसे केलो असतो म्हणजे आम्ही वाजवलं असतं काय काय बारसे दिलं असतो ना आमंत्रण बुवा. असं काही नाही, कोणा कोणी रोखलो नाही, आपले प्रयत्न आता निष्फळ जातात हे बघ प्रयत्न वाढवते अडकही गळे नाही. त्यामुळे तू बुवा पण विचार करून बोलतो, माका बोलताना बोलतो जरूर आणि आम्ही दोघ जण बोलल्याशिवाय बारीच होऊ शकत नाही कारण ह्याचा हरलेला. अरे आमचाच आमच्यावर फॅक्ट आणि लोकांना माहिती आहे ना गुंडू सावंतांच्या मुखातली कुठली वाक्य आहेत, विनोद चव्हाणांची काय विषय आहेत. हा मी प्रामाणिकपणे ते मात्र सांगणार लोके बुवांना अगदी 100% विनोद चव्हाण बुवा जे काय भजन समजा 16, 17, 15, 13, 14 जे काय ते त्यांचं होऊन क्रिएशन आहे हो माणूस असला का नाही, पण ह्याला न्याय मी दिला, ह्या वाक्य त्याचा ठरलेला, ह्या तुझा वाक्य ठरलेला. माझं काय म्हणणं तू बुवाच आमचं आमका काय येणार नाही असं तुम्ही सांगलास ना आमका काय येणार नाही, पण आम्ही आपले प्रयत्न करतो. 16 मात्राची चेष्टा केल्या ना संगीता आनंदी आज खडेरे राहूला तिला आज जर असत ना तर त्याका काय उत्तर दे असं माझा म्हणून. तुका तुझ्याकडे स्वतःचा काय नाही, तू चोरतो तू युट्यूबवर सांगणार काय काळीच असत देवा शकत चोरतो ह्या गोष्टीची लाज असत ना तर बघा एकमेकाबद्दल. नाही काय आहे प्रत्येक इथे आलेला म्हणून म्हणतो तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा भावशुद्धते. दोन शब्द जरी माझ्या मुखातून आलेले ते आई सातेरी देवीच्या चरणापर्यंत पोचले ना तरी मी माका सारथी समजते लक्षात घ्या. त्यामुळे ह्यांच्या सर्टिफिकेटची माका गरज नाही. तो कोण आसाराम असू दे नाही तर राम रहीम असू दे नाहीतर ती राधेमा असू दे, पण त्या राधेमान काय केल्या मांडियर बसवल्यानंतरच तुझं काहीतरी गुण येतात ह्यो ह्याका सुद्धा माहिती आहे. म्हणजे तू राधेमाचा विषय तू कसं सोकळलो रे ह्यो विचार करण्यासारखी गोष्ट बरोबर ना. सन्माननीय आबा परब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे एक मिनिट हा सन्माननीय संजय करलकर अतिशय माझे जवळचे मित्र आहेत ते यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आणि त्याचप्रमाणे सन्माननीय अण्णा खोर्जुनेकर यांच्याकडून माझ्यासाठी 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि श्री ललित चंद्रकांत वर्धम राम मंदिर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ शांताक्रुज पूर्व यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय तुषार खोळेबुवा आमचे मित्र हे सुद्धा इथे आलेले आहेत, मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अपेक्षा न करता जो भक्ती करतो तो माझा भक्त असो पांडुरंग म्हणतो. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता जो माझी भक्ती करतो तो माझा भक्त असं पांडुरंग म्हणतो. आणि भक्त किती प्रकारचे असतात तर माझ्या प्रेक्षक 4 प्रकारचे आहेत भक्त. त्याच्यामध्ये विभागणी केलेली आहे 4 प्रकारचे भक्त. म्हणजे आपण म्हणतो ना भांडण हौशे नवशे गौशे तसे 4 प्रकारचे भक्त म्हणजे अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. अर्थ म्हणजे प्रसंग इल्यानंतर देवाची आठवण. एखादो आपला आपण तोपर्यंत प्रसंग देवाक मानत नाही पण एखादो प्रसंग इलो तो म्हणतो देवा रे धाव देवा धाव देवा धाव म्हणजे अर्थ भक्त. प्रसंग इल्यानंतर देवाची आठवण. दुसरं सांगितलं की अर्थार्थी जर माका पैसे मिळाले तरच मी माझं भजन म्हणजे वरती जाणार. एका आता मिळाले पैसे त्यांना
टायमिंगचं बंधन पाळूक नाही. मंडळाने टायमिंग दिलं ना, नाही दोन्ही वेळेस टायमिंग क्रॉस केलं का? तर पैसे मिळाल्यावर त्याला वाटलं मी या. पण ही भक्ती बरी नाही, ही ही केवळ पैशाचं स्वार्थ, ही भक्ती बुवा. म्हणून म्हणतो अर्थार्थी अर्थ, दुसरा अर्थार्थी, तिसरा जिज्ञासू. नाही माझं मी बरोबर करतोय जिज्ञास. तू घेतलं तर मी काय कमी आहे की काय? मी बोला ना गाडी. हो आपण बोलायचं ना वेळाच्या बाबतीत, बोलत नको तू. आपण पाळूचा ना, तुका तुका तू जर पाळलंस तर मी पाळतलंय. तो किती कमी हा, तो पण काढणार ना, काढू दे. ते का आता उत्तर देऊ, किती वेळ लागतो? बरं चार अक्षरे काय विचारलोस तू राग? त्याचं कसं काय तर बघ रे, चार अक्षरी हे लोक चार अक्षरी, चार अक्षरी राग. तुका काय घेणार घेणार? तो बोलताना तुझी मेल तो बोलताना. हा बोल. जिज्ञासू म्हणजे काहीतरी मिळा खावा म्हणून. आणि चौथा जो अनुभव तो ज्ञानी म्हणजे जो संत, ज्याने आयुष्यात कशाची अपेक्षा केली नाही. असे चार भक्त त्याच्यापैकी विषय. ठीक आहे, रुपवाळ घेतोय शॉर्ट.